नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण आमच्या शेडवर कडकनाथची पिले आलेली आहेत, याबद्दल माहिती जाणून घेऊया। कडकनाथची एक दिवसीय पिले आमच्याकडं येऊन जवळपास 7-8 दिवस झालेले आहेत आणि ही 7 दिवस वयाची पिले आहेत। खास करून कडकनाथची जी पिलं आहेत ती देशी कोंबडीच्या इतर पिलांपेक्षा वजनाने छोटी असतात। आपण देशी कोंबडींची पिले जी पाहिली तर साधारणतः यांचे एक दिवसाच्या पिलांचे वजन 40-45 ग्रॅम असते, पण कडकनाथ पिलांचे एक दिवसाचे वजन साधारणतः 35 ग्रॅमपर्यंत असते। आणि सुरुवातीच्या काळामध्ये या पिलांची खूप चांगली काळजी घेणं गरजेचं असतं। तर आमच्याकडे एक दिवसाची ही पिलं आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही यांची ब्रूडिंगची व्यवस्था इथं केलेली होती। ब्रूडिंग करण्यासाठी खास करून आपण लाईटचे बल्ब आहेत किंवा इलेक्ट्रिक ब्रूडर आहे अशा गोष्टींची व्यवस्था करू शकतो, जेणेकरून पिलं जी आहेत ती उबदार वातावरणात राहतील। साधारणतः 37 डिग्री सेल्सिअस पहिल्या दिवशी या पिलांना टेम्परेचर लागते, याप्रमाणे आपण यांची ब्रूडिंग करणे आवश्यक असते। त्याचबरोबर या पिलांना पहिल्या दिवशी आपण पाण्यामधून काही व्हिटॅमिन्स आणि त्याचबरोबर ग्लुकोज हे सुद्धा देणे गरजेचे आहे। ग्लुकोज आपण यासाठी देतो की पिलांना लगेच्या लगे ताकद ग्लुकोजपासून मिळावी आणि त्याचबरोबर व्हिटॅमिनची गरजसुद्धा या पिलांना असते, त्यामुळे आपण व्हिटॅमिनसुद्धा पाण्यातनं या पिलांना देतो। अशा पद्धतीने आज 7 दिवस झालेले आहेत। आता 7व्या दिवशी आपण या पिलांना व्हिटॅमिनसोबत लिव्हर टॉनिकसुद्धा चालू करणे गरजेचे असते, तेसुद्धा आम्ही सुरू केलेले आहे। त्याचबरोबर पिलांची वाढ आपल्याला आणखीन खूप चांगली हवी असेल तर आपण मिनरल मिक्सर पावडर स्वरूपात मार्केटमध्ये आपल्याला मिळेल, ज्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे घटक असतात आणि खास करून पिलांच्या हाडाच्या वाढीसाठी मिनरल मिक्सर गरजेचे असते, तर ते सुद्धा आपण या पिलांना पाण्यातून किंवा 1 क्विंटल खाद्यामध्ये साधारणतः 1 किलो मिनरल मिक्सर आपण मिक्स करून जर दिले तर या पिलांच्या वाढीसाठी हे सुद्धा फायदेशीर ठरते। तर अशा पद्धतीने आपण देशी कोंबडीची पिलं असतील किंवा कडकनाथची पिलं असतील यांची ब्रूडिंग आणि त्याचबरोबर यांना लागणारे योग्य ते घटक पाणी आणि खाद्यामधून देणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आम्ही एक दिवसाच्या आलेल्या पिलांना पहिले 7 दिवस प्री स्टार्टर हे फीड देतो आणि 7 दिवसानंतर आपण स्टार्टर फीड हे 2 महिन्यापर्यंत देत असतो, त्यानंतर फिनिशर फीड। तर अशा पद्धतीनं छोट्या पिलांच्या बॅचेस आपल्याकडे येत राहतात, शेतकरी पण हे कोंबडीचे पिलं घेऊन जातात आणि उरलेली पिलं आम्ही आमच्या फार्मवर वाढवत असतो। धन्यवाद।